पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातील कैलासवासी तानाजीअप्पा यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माळशिरस आणि पोंढे या दोन्ही गावांमध्ये सामूहिकरित्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. सासवड पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, उपसरपंच मोहन यादव, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पत्रकार दत्ता जाधव, सरपंच नारायण वागले, माजी सरपंच संपत वागले आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण जगावर कोरोना या महाभयंकर रोगाचं सावट असताना कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची कमतरता पडू नये यासाठी या शिबिराचं आयोजन केल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव यांनी सांगितलं. यावेळी माळशिरस व पोंढेगा परिसरातील 167 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. रक्तदानामध्ये तरुणांचा सहभाग उल्लेखनीय होता. डॉक्टर दिलीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील ओम ब्लड बँकेच्या वतीनं सर्व नियमांचं पालन करून रक्त संकलित करण्यात आलं आहे. माझी अप्पा यादव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा जो रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी अरुण यादव सर यांनी हाती घेतलेला आहे. तर इथं आल्यानंतर एवढी मोठी रक्तदात्यांची संख्या बघून खरोखर मनापासून खूप कौतुक करावंसं वाटतंय, कारण सध्याची परिस्थिती जी आहे थोडीशी संवेदनशील अशी परिस्थिती आहे. जगात सर्वत्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना रक्ताचा तुटवडा आपल्याला वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये गरजूंना त्या ठिकाणी रक्त कमी पडताना दिसत आहे. आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये जवळजवळ 206 लोकांनी या ठिकाणी रक्तदान करून जे एक श्रेष्ठ दान आहे असं आपण मानतो त्याच्यामध्ये सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच यातून खूप सारे जीव वाचतील, खूप साऱ्या गरजूंना याचा फायदा होणार आहे. तर या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून, पोलीस विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन देखील करतो. आणि गावातील तरुणांनी अशा या चांगल्या उपक्रमामध्ये सतत पुढं यावं, पुढं अग्रेसर राहून चांगल्या कामामध्ये सहभागी होऊन आपल्या गावच्या पर्यायाने आपल्या देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तसंच करोनाच्या अनुषंगाने जी शासकीय नियमावली आहे त्याचं देखील सगळ्यांनी पालन करावं. मास्क परिधान करणं असेल, सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल, त्याचा पुरेपूर आपण या ठिकाणी त्या नियमांचं पालन करावं असं मी या निमित्तानं सुचवू इच्छितो. रक्तदान शिबिर या ठिकाणी माळशिरस आणि पोंढे या ठिकाणी सामूहिकरित्या आयोजित करण्यात आलं. यामध्ये जवळजवळ 167 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त डोनेट केलेलं आहे. सांगायला आनंद वाटतो की सर्व मुलं स्वतःहून यांनी या ठिकाणी नावं दिलेली होती आणि अतिशय चांगला प्रतिसाद या रक्तदात्यांनी दिलेला आहे. होम ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी स्टाफ असेल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा दिली. सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळून आज या ठिकाणी यशस्वीरित्या या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम झालेला आहे. मी ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने माझे सर्व सहकारी यांच्या वतीनं सर्व रक्तदात्यांचे आणि या ओम ब्लड बँकेचं या ठिकाणी जाहीर असा आभार मानतो. नवनाथ वागले, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुरंदर, पुणे.